नमस्कार, आज तारीख 16/9/2023 वार शनिवार केडी चौधरी पुणे या यूट्यूब चैनल वरती केडी चौधरी डाळिंब कोर्ट या इंदापूर या ठिकाणाहून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। आपण आज या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत। तुमचं नाव सांगा। मी भारत मंजगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, गाव झगडेवाडी। तर आपण आता आजचा अनुभव काय होता आपला? इथला आजचा अनुभव म्हणजे जे बाकीचे जे व्यापारी आहेत त्यापेक्षा 10-15 रुपयानं आपले रेट टाईट आहे, टाईट बघायला मिळाले। अजून काय तुम्हाला वाटत? आता मालच भरपूर आहे, म्हणजे मापातच आहे ती, आणि मागच्या आठवड्याचे 10-20 रुपयानं जे मार्केट टाईट होतं त्यापेक्षा थोडं दिवस आहे। आता काय झालं, गणपतीच्या खरेदी ह्या थोड्याशा उरकलेल्या आहेत। तसं आपण सांगितल्याप्रमाणे 15 तारखेपर्यंत खराब मालाचं जास्त डिमांड ग्राहकांनी केली, पण आज थोडासा उठाव थोडासा नॉर्मल कमी झालेला जाणवला। कारण की तेच कारण आहे की त्यांच्या खरेदी थोड्याशा थोड्या आवडत्या टप्प्यात आल्या आहेत। आपण सांगितल्याप्रमाणे 15 तारखेपर्यंत हा करण हा आपल्याला बघायला मिळाला। जास्त नाही, पण थोडासा नॉर्मल थोडंसं जरा कमी जाणवला, परंतु त्याच रेंजमध्ये जवळपास 1-2 रुपयाचा फरक जाणवला, जास्त नाही, तर चांगलंच गेलेला आहे आज कंपनीला। तर तुम्ही समाधानी आहात का? हो, मी समाधानी आहे। आणि हे जे परिसर आहे आपल्या इंदापूर तालुक्याच्या आसपासचा, तिथला माल जिथं आपल्या मार्केटवर येतो आणि केडी चौधरी मार्केट यार्डमध्ये व्यवस्थित बाजार मिळतो, ना भावात फसवणूक ना वजनात फसवणूक, आपल्याला शेतकऱ्यांना व्यवस्थित बाजार भेटतो याच्यात मी समाधानी। आणि हे येतं 10 वर्षे पूर्ण होऊन 11 वर्षे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सुरुवात झालेली, आणि एवढी वर्ष झाली मी माल इथंच आणतो। मग तुम्ही आता बाकी माझे 10-11 वर्षे झालं चालू झालेली बाग, आणि पहिली बाग संपून गेली, ती काढून टाकली। आता दुसऱ्या बागेचं हे पहिलंच वर्ष आहे। मधल्या काळामध्ये तुम्ही टीम वर नेला गेलता, त्यावेळेस तिकडे सुद्धा मी माल आणत होतो, आपल्याकडे टाकत होतो। आता तुम्ही ज्यावेळेस नवीन लागवड करण्यासाठी प्लॅनिंग बनवला, त्यावेळेस तुम्हाला मनामध्ये कुठेतरी एक ऊर्जास्थानी केडी चौधरी उद्योग समूहाचा तुम्हाला एक सपोर्ट आहे असं थोडं कुठं वाटलं का? बाबा काही अडचण नाही, आता मी डाळी तर पिकवायचं, मला पूर्णपणे 10-11 वर्ष झालं, मी नॉलेज आहेत, मला अनुभव आहे, परंतु मग मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून पुढचं काय होईल मला माहित नाही। पण मला एक माहिती की केडी चौधरी जोपर्यंत आहे तोपर्यंत डाळिंबाला नाही ह्या मिळणार असं तुम्हाला कुठं वाटतं? मला बाकीच्या पेक्षा 10-15 रुपयानं इथं आणल्यावर मला तर बदल वाटतोच जास्त। तुम्ही ज्यावेळेस लागवड करायचा निर्णय घेतला नवीन आपल्याला न्याय भेटतो, मालाला व्यवस्थित बाजार भेटतो, आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला कसली शंका नाही किंवा कसली भीती मनामध्ये मार्केटिंगची नाही, तुम्ही बिनधास्तपणे लागवड करायला? आणि पुढचे म्हणजे पेरूचे जे शेतकरी यांना सुद्धा मी विनंती करीन की आपण जे सोलापूर जे माल पाठवत आहे तोच माल इथं आणला, तर इथं त्या मालाला योग्य सांगतो मी सरला चांगला कडक वक्कल होत, त्याच्यामध्ये 47-48 रुपयापर्यंत सुद्धा आजकाल आपल्या इथं पेरूची मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे आणि खरेदी केलेली आहे, आणि तयार मालाला सुद्धा 25-30 रुपये या ठिकाणी कालचं मार्केट मी तुम्हाला सांगितलं काल आहे। या ठिकाणी जर कडक आणि मेडियम चांगल्या पद्धतीचे माल जर कच्चे आले तर या ठिकाणी ग्राहक वर्ग उत्सुक आहे आपल्याला भेट देण्यासाठी आणि त्यांची डिमांड आहे, परंतु शेतकऱ्याच्या मनातली भीती ही नक्कीच आम्ही घालण्याच्या प्रयत्नात आहे, आमचे नियोजन झालेलं आहे। आणि तशा प्रकारचे माल राहिल्यानंतर शेतकऱ्याला असं वाटतं की माझा माल इथं कमी जाईल, परंतु तसे कुठलेही किंतू परंतु मनात न आता आपण या ठिकाणी जर चांगल्यापैकी माल आणले तर त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने इथं निलाव आपल्याला भाव इथं पाहायला मिळणार याची ग्वाही आमच्याकडे आम्ही आमच्या वतीने या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी पेरू शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान सांगतो की तुम्ही 70-30-3-0 आणि 892 नंबर पुन्हा एकदा सांगतो 70-30-3-0-892 या नंबरवरती आपण पेरूसाठीची जी काय आपल्या मनात शंका असतील बुकिंगच्या संदर्भातली माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी बुकिंग करायचे, आणि या ठिकाणी पेरूला सुद्धा
म्हणजे आपल्याला भविष्यात जाऊन जसं आपण डाळिंबाला न्याय दिला, शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला, जसं तुम्ही म्हणाला की आमची तयारी पूर्णपणे सपोर्ट करण्यासाठी की पुढे जाऊन आपल्याला एक पेरणं सुद्धा चांगल्या पद्धतीचा न्याय या ठिकाणी तुमच्या आशेने आमच्याकडे पाहता येते, नक्कीच आशा आम्ही पूर्ण करणार या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. सर्वे करण्यासाठी या ठिकाणी आले होते इंदापूर मार्केटला. तुमचा सर्वे करण्याचा अगोदरचा अनुभव आणि सर्वे करून घेतल्यानंतर स्वतः इथं माल दोन चार वेळा इथं पाच सहा वेळा आणल्याच्या नंतर किंवा आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो आपण आम्हाला शेतकऱ्यांना सांगावा. मी अशोक माने वेळापूर. पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी डाळिंब लावले. पहिल्यांदा माल इथं आला पहिला म्हणजे गेल्या चार महिन्यापासून मी युट्यूबवर केडी चौधरी मार्केट वगैरे पाहतो आणि त्यामुळं आज ठरवलं होतं की इंदापूरला आपल्या जवळच आहे माल घालायला केडी चौधरी इंदापूर या ठिकाणी. आणि त्यानुसार मी गेले 20-25 दिवस म्हणजे आतापर्यंत इथं माल घातलेला आहे आणि इथं आल्यानंतर जो अनुभव आला तो अगदी चांगला आहे. अगदी पारदर्शी व्यापार आहे, शेतकऱ्याचं हित बघताय आणि मालाला दरही चांगला मिळतोय. आज तर आज 16 तारीख आज तर अगदी म्हणजे शेवटी राहिलेला माल आणला होता तरी सुद्धा चांगला दर मिळाला डॅमेजला किंवा 4 नंबर 3 नंबर 2 नंबर चांगलाच दर मिळालेला आहे आणि मी समाधानी आहे. तुम्हाला गोटी काय रेटनी गेली आज? आज 65 रुपये गेलेले. 65 रुपयाने गोटी गेली आणि हायस्ट काय गेला? हायस्ट 115 रुपये गेला. शेवटच्या डब्यातला हा माल होता यांचा तरी सुद्धा एवढा चांगल्या पद्धतीचा भाव यांना आज मिळाला आहे. आणि डॅमेज होता का आपला? डॅमेज थोडा होता, त्यालाही चांगला दर मिळाला. अच्छा, एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. आता तुम्ही युट्यूबवर नवीन सगळी माहिती घेऊन इथपर्यंत तुम्ही शोधत आले होते, तुम्ही तिथं सेवामध्ये होतो आणि तुम्ही शोधत शोधत आले, चौकशी करत आले आणि युट्यूबवरती पाहिलं आणि इथं अनुभवल्यानंतर त्यात तुम्हाला काही तफावत जाणवली? काही फरक वाटलं नाही, त्याप्रमाणेच इथं अनुभव. आता शेतकरी खरं तर राजा आहे, त्या राजाला या ठिकाणी केळी चौधरी डाळिंबकोट या इंदापूर या ठिकाणी आल्याच्या नंतर राजासारखी किंवा एका अन्नदाता त्याला जी काही किंमत या जगामध्ये आहे खरं तर ती दिली जात नाही, ती खरं तुम्हाला इथं पाहायला मिळाली का? हो, म्हणजे शेतकऱ्यांचीच हित बघितलं जातं, शेतकरी बाजू धरली जाते असं आहे. म्हणजे शेतकरी हित पहिल्यांदा इथं महत्वाचं आहे, शेतकरी हित जातो. हा, शेतकरी हित पहिलं जातो, प्राधान्य शेतकऱ्याला. तुम्ही एकंदरीत समाधानी आहात? अगदी समाधानी. तुम्ही जे युट्यूब चॅनल बघताय त्या लोकांना काय सांगाल की पर्यंत इथं जे जागेवर जे मानसिकता त्यांच्या डोक्यामध्ये असते किंवा काय की इंदापूरच्या आसपासचे जे तालुके आहेत, सोलापूर जिल्हा माळशिरस असेल, पंढरपूर असेल, इकडं माळा असेल, या लोकांनी इथं इंदापूरमध्ये घालावं काय असं वाटतं. एकंदरीत तुम्ही समाधानी? अगदी. हा.